कुठे होतास रे तू? किती वाट पाहिली मी तुझी, विसरला होतास ना मला? माते, मी तुला कसा विसरील? किती आठवण आली मला तुझी. हो, मला कळलं म्हणून मी तुला भेटायला आलो. तुला पाहून मला कसं वाटत आहे मी तुला कसं सांगू? तुला खूप आनंद झाला ना? हो. पण तू का रडत होतीस? काय सांगू तुला? मला सांग. श्रीखंडराय मला सोडून गेले आहेत. म्हणून तू अशी एकटी बसलेली आहेस? माझ्या मातेकडे खूप शक्ती आहे, मग माझी माता का रडती आहे? माझ्याकडे कसलीच शक्ती नाही रे. माझ्याकडे माझं असं काहीच उरलं नाही. मला आता जगायचं नाहीये. असं म्हणून कसं चालेल? हो, हे असंच आहे. श्रीखंडराय मला सोडून गेले. हो हो, पण मी आलो आहे ना. पण तूही मला सोडून जाणार? मी वचन देतो, मी तुला सोडून नाही जाणार. खरच? हो, पण मला एक वचन हवे आहे. काय वचन? तू पुन्हा सिंहासनावर बस. किती वेळ अजून? कोण कुठला मुलगा हा? आपल्या समोर दार लावून आत गेला आणि अजून बाहेर यायचं नाव नाही. माते चल. मायानंदा, आपल्या माणसाचा त्या मुलावर जीव जडलाय हे ठाऊक आहे ना आपल्याला? मग कदाचित जे आपण करू शकलो नाही ते तो करून दाखवेल. मायसा कुठे? हा तर एकटाच बाहेर आला. मायसा, मायसा, तू तुझ्या देहत्यागाचा विचार मनातून काढून टाकलास ना? हो आई. तो मुलगा आला की देवी आमसनी सोडून जायचा विचार बाजूला टाकतील हे ठाव होता आमसनी. बरं झालं बाबा तू आलास, लय उपकार झाला तुझा, लय उपकार झाला. माझी मुलगी अशी वागणारच नाही,
ह्याची खात्री होती मला. अहो पण तरी देखील आपण तिला थांबवू शकलो नाही, पण त्याने मात्र ते केले. हो, माझ्या साऱ्या इच्छा संपल्या होत्या, पण हा आला आणि त्यामुळे माझ्या मनातून मी देहत्यागाचा विचार काढून टाकला. पण हा मुलगा आहे तरी कोण? अक्का, हा मुलगा याआधी गडावर आला होता. त्याच्या व्रात्यपणामुळे, खोड्यांमुळे त्याने सगळ्यांचाच जीव मुठीत आणला होता, पण सगळ्यांचीच मनं जिंकली त्याने काही दिवसातच. ए बाबा, राग येणार नसेल तर विचारू का? नाही म्हणजे एवढ्या समजांचा जीव जडलाय तुझ्या, मग कशा पाहिजे जेजुरी सोडून गेला होता रा? माझे इथले कार्य पूर्ण झाले होते म्हणून मी गेलो. भाषा बघा याची, काय रे, कुठे राहतोस तू? मी खूप दूर राहतो, दूर, तुम्हाला ठाऊकच नाही ती जागा. बाळा, आता मात्र जेजुरी सोडून तू कुठेही जायचं नाहीस. आज तुझ्यामुळे आमची म्हाळसा आम्हाला परत मिळाली. तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. आता नाही जाणार ना तुम्हाला सोडून? माते, मी तुझ्या जवळच राहील. अगदी आनंदाचा क्षण आहे हा. बरं झालं आपण देखील आलात. म्हाळसा देवी बाहेर आल्या आहेत ही वार्ता आमच्यापर्यंत पोहोचली. म्हाळसा, तुम्ही नेहमी अशाच हसत राहा. तुम्हाला असं बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे. आता जेजुरीत नव्याने चैतन्याचे वातावरण येईल. मगाशी सुगंध दरवळू लागला तेव्हाच मला कल्पना आली होती, काहीतरी शुभ संकेत आहेत. हा आला नसता तर मी काय केलं असत मला ठाऊक नाही. तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. आता गडावर तुम्हाला एकटं वाटणार नाही. हे श्री बाल गणेश, आपण खरोखरच विघ्नहर्ता आहात. आज आपण आला नसतात तर शिवलीलेत पुढे काय घडले असते हे सांगता येणं देखील कठीण आहे. या शिवलीलेतील आपले कार्य खूप मोठे आहे श्री बाल गणेश. माणूस कस वाना, देव आले नाही तर काय करायचं? देवीला साकड घालतो. कसली चिंता आहे रे बाबा तुला? देवी मोर कसलं कारण सांगतो या? अरे म्हातार बाबा, तर काय सांगायचं तुला? मला खंडू म्हटलंस तरी चालल. खंडू? अरे बाबा, खंडू अरे एका लेकीचा बाप आहे. म्या घरात तर नितटी लेक असेल ना तर तो पदरातला जायचा निखार असतो बघ. जो पत्रू माझ्या लेकीच लगीन होत नाही ना तो पत्रू माझी चिंता काय कमी होणार नाही. चिंता करू नग. अरे चिंता आणि चित्ता यामध्ये एका ठिपक्याच अंतर आहे. अरे कपाळवर सटवायनी जे लिवलं आहे ते होणारच बघा. ज्या
चिंता कशापाई करतोय? बरोबर आहे रे तुझ, पण घरात जर तरली लेका असल ना तर तिच्या बाच काय होत हे कस सांगू म्या तुला? अरे पर का लगीन झालं नाही तुझ्या पोरीच? कस सांगू म्या तुला? राव गड वाटत अस राहू दे, सांगितलंस ना तर मन मोकळ होईल तुझ. अग खंडू, हा माझी लेख आहे ना बाजू, तिचा जीव आहे बघ या कामाला, ती त्याच्याशीच लगीन करील असं म्हणते. आता एकूच एक लेख आहे, मन तरी कस मोडाव तिच? अरे मग काळजीच नाही बघ, बापाला लेखीसाठी वाहना जिजवायची गरजच नाही. अरे वय बाबा, अरे पण तो नवरदेव कुठ थांबले देवास ठाव म्हणजे? अरे म्या ह्या म्हाताराला काय सांगत बसलो या, वळक ना पाळक, माझ बी डोसकाना जागेवर नाही. येतो मी. अरे बक्कल काम आहे. राजा मी हा एक उपाय सांगतो तुला. अरे इतके उन्हाळ पावसाळ पाहिलंय मी, म्हाताराच ऐक तू. ये बाबा, तुझ्याशी बोलावंस वाटलं ना म्हणून बोलत बसलो बघ. म्या काय सांगायचं तुला? तुझे लेख बानू भाकर द्यायला आलो ती तेव्हा पाहिलं म्या तिला. गुणवान हाय पोर, नाकी डोळी नेटकी हाय. तिचा जर कोणा जीव गुंतला असेल ना त्याच्या संग लगीन लावून टाक तिच, जास्त वेळ लावू नक. आजा म्हाताराशी काय बोलतोय एवढं? आजा समजा तू नाही चला तो वस्तीवरला पोरगा बघायचा, लावून टाकायचं लगेच. काय बोलतोय हा म्हातारा, बानू सांगायच पाहिजे. ती मनातलं बोललास बघ तू माझ्या, म्हणजे माझी लेख बी माझ्या डोळ्यांवर राहील. देवीच पावली म्हणायची. बानू ही आता परीक्षा आहे तुझी. बानू, ए बानू, बानू अग लवकर बाहेर ये. आले आले. अग लवकर ये बानू. काय अग? मला एक सांगायचं आहे म्हणून मी धावत धावत आले. अग पर झालं तरी काय? अग तू म्हातार बाबा आण आजाला मी वस्तीवर बोलताना ऐकलं. काय बोलत होती ते? अग तुझ्या लग्नाचा हिशेब होता. काय पर बा त्याच्या संग बोलाय गेला तरी कशाला? अग मला बी तेच कळना, पर पुढचं तर ऐक. तू म्हातार बाबा म्हणला का वाट बघ, नाही तर वस्तीवर कुणा संग तरी लगीन लावून टाक असं म्हणला तो म्हातारा. आणि आजाबी होय म्हणला त्याला. थांब बघतेस त्या म्हाताऱ्याला. बानू म्हणजे सोड, वाढवू नकास मला. तसं बी त्या म्हातारा मला बराबर नाही वाटला, बघतेस त्याला. सोड तुम्हाला म्हणजे बानू. अहो
आता कसला विचार करता आहात? श्री खंडेरायांचा विचार करत होतो देवी. बाणाईकडे गेल्यानंतर ते कसे असतील, काय करत असतील, कशा कशाला तोंड देत असतील ह्याचा विचार करत होतो. देवी, ही शिवलीला अजूनही संपली नाही, अजून बरच काही व्हायचं बाकी आहे. हो, तेही आहेच. परंतु म्हाळसा देवी त्यांच्या विरहातून, दुःखातून बाहेर आल्या हे मात्र चांगलं झालं. त्यांनी देहत्याग करण्याचा निश्चय केला होता तेव्हा ह्या शिवलीलेत पुढे काय होणार ह्याची चिंता वाटत होती. परंतु श्री बाल गणेशाचं आगमन झालं आणि हे विघ्न देखील दूर झालं. आता विघ्नहर्त्याच्या येण्याने जेजुरीत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री बाल गणेशांच्या आगमनानं जेजुरीत सर्वत्र आनंद जरी असला तरी म्हाळसा देवींच्या मनात अजूनही श्री बाल गणेशांबद्दल निरनिराळे प्रश्न आहेत हे विसरता येणार नाही. म्हाळसा देवींच्या मातोश्रींनी त्यांच्या रागाला खत पाणी घातलं आणि म्हणून हा सारा अनर्थ घडला. आता श्री बाल गणेश यांच्या आगमनानंतर त्यांनी पुन्हा नेवासेला जाणं हेच उचित ठरेल. हो, कारण जर त्या आधीसारखंच वागत राहिल्या तर श्री बाल गणेश त्यांची खोड मोडल्याशिवाय राहणार नाहीत. अगं बानू, मी काय सांगते तुला? अगं म्हातारा आहे ती, त्याला काय म्हणणार आहेस तू? बघते ना मी त्याच्या. जाऊ दे बाई, कशाला तू सांगितलं कळत नाही का ग तुला? ए बानू, अगं यगडाव ऐक ना माझ. सोड मला, तर आहे त्यो दोस्त फिरला आहे का ग तुझं? ऐक बस बानू, अगं यगडाव ऐक तरी. म्हणजे हो बाजू. अगं बानू बच्चा, पर तुझे इकडेच येते बघ. बानू इकडे. काय सांगत होतास माझ्या बाला? बरस काय बोललो आहे? तुला काय ऐकायचं आहे ते आतलं? हे बानू काय चाललं? तुझ्याकडे तर बघणारच आहे म्या, पण आधी ह्याच्याकडे बघते. अगं म्हणजे तू मध्ये पडू नकास. कोण कुठला म्हातारा हो तू? माझ्या लग्नाचा कशाला बोलतो ना? तुला सांगितलंच कोणी माझ्या लग्नाचं बोलाया? माझ म्या बघून घेईल. ए म्हातार बाबा, काही झालं तरी काय? आवाज ऐकला म्हणून आलो म्या. काय आहे आजकालच्या पोरीसनी काही थोड्या मोठ्याशी आदरच राहिलेला नाही. ए रंग्या गप, तुला तर सोडणारच नाहीये म्या. अंतुर तुझ्याशी ना नातं ना गोत, तू माझ्या बाज कान भरतोस? तुझं वय झालं आहे म्हणून ना तर काय केलं असतं म्या? अग कशा पै डोक्यात राग घालून घेतेस? राग म्हणजे त्याच पार नव्हत होत बघ. रागाचे पै म्या भोगत आहे म्हणून सांगतो. हे बानू, अग तुझा असा आवाज कधी ऐकला नाही म्या. काय झालं? अरे आबा भांडत चाललंय, कळत नाही वय, सवय असते काही काही लोकांनी. हे शेवंते, यामध्ये पडू नकास. बा थांब. आता समधी वस्ती जमलीच आहे तर समध्यास नाही. आणि ए म्हाताऱ्या, तू एकदा सण शेवटचा सांगतीया. आता कुणी माझ्या लग्नाचा विषय काढला तर गाठ माझ्याशी ये. आणि ह्या मोर तू आता राहिला काय नाही राहिला काय, म्या माझ्या घरची पायरी तुला चढूच देणार नाही. ध्यानात ठेव. Yeah, that's it.
शिव मल्हारा रे।